जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या असंवैधानिक आहेत, कुठेही त्याला कायद्याचा जोड नाही आणि ओबीसीमधून आरक्षण देण्याचं काम कोणतेही सरकार देऊ शकत नाही आणि मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याचं काम कोणीही करून देऊ शकत नाही आणि जरांगे निवडणुकीच्या तोंडावर हे जे काम करत आहेत ते निवड स्टंटबाजी करत आहे हे केविलवाणे आहेत आणि त्यांनी ते बंद केले पाहिजे. दर आठवड्यात काहीतरी स्टेटमेंट द्यायचं आणि न्यूजमध्ये राहायचं आणि स्वतःबद्दलचा एक फुगा तयार करून घेतला आहे. बघा, असं आहे की जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या असंवैधानिक आहे, कुठेही त्याला कोणत्याही कायद्याचा जोड नाहीये आणि ओबीसीमधनं आरक्षण देण्याचं काम कोणतीही सरकार करू शकत नाही. मराठ्यांना ओबीसीच्या हिस्स्याचं आरक्षण देण्याचं काम कोणतीही सरकार करू शकत नाही आणि जरांगे काहीतरी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी स्टंटबाजी करण्याचं जे काम जरांगे करतात आहे हे फार केविलवाणं आहे आणि त्यांनी हे सगळं बंद केलं पाहिजे. आता दर आठवड्यात काहीतरी स्टेटमेंट द्यायचं आणि न्यूजमध्ये राहायचं आणि काहीतरी स्वतःबद्दलचं एक फुगा तयार करून घेतलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की जरांगेला मराठ्यांचं आरक्षण द्यायचं नाही आहे. जरांगेचे हेच मत आहे की मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे आणि समाज त्यांच्या मागे एका आशयाने त्यांच्या मागे राहिला पाहिजे. जरांगेजींना जर आरक्षण पाहिजे असतात तर 10% आरक्षण जे सरकारनं दिलं, जे एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं आहे ते आरक्षण 10% ते फार मोठं होतं. ओबीसींचे आरक्षण हे 19% आहे, त्या 350 जाती आहेत. हे एक मराठे सहभागी होण्यापेक्षा 10% आरक्षण मराठ्यांना भेटले हे जास्त मोठी गोष्ट महायुती सरकारने मराठा समाजाकरिता केलं आहे. आणि मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो की जरांगेला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. जरांगेचं हेच मत आहे की मराठा समाजाला आरक्षण नाही भेटलं पाहिजे आणि सगळा मराठा समाज काहीतरी एक आशेने त्यांच्या मागे 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 फिरला पाहिजे. कारण जरांगेजींना जर समजा आरक्षण पाहिजे असलं असतं तर ते जे 10% आरक्षण जे राज्य सरकारने दिलं, जे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं, ते आरक्षण मराठा समाजाला देऊन 10% आरक्षण फार मोठं होतं. ओबीसींना आरक्षण 19% आहे, त्यात 350 जाती आहेत. त्या 350 जातीमध्ये हे एक मराठे ऍड होण्यापेक्षा 10% आरक्षण सरसकट मराठा समाजाला भेटणं जास्त मोठी गोष्ट ही या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजासाठी केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मराठा समाजाने या आरक्षणाचा फायदा घेतला पाहिजे. जरांगे सारख्या फडतूस लोकांच्या मागे नादी लागून त्यांनी आपला आणि आपल्या पुढच्या पिढीचा वेळ वायाने घातला पाहिजे हे या माध्यमातून आपल्याला सांगतो. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज, गोंदिया.